जय शिवराय. शिवस्वराज्य यात्रेच्या या देवळाली मतदार संघाच्या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष नामदार जयंतरावजी पाटील साहेब, ज्येष्ठ नेते श्रीरामजी शेटे साहेब, हेमंतजी टकले सर, या दिंडोरी पलीकडच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्करजी बगरे सर, आमदार सुनीलजी भुसारा, कोंडाजी मामा आव्हाड, गजानन नाना शेलार, युवकचे प्रदेशचे अध्यक्ष, म्हणजे आमच्या या शिवस्वराज्य यात्रेतली मुलुख मैदानी तोफ असलेले आमचे तरुण मित्र महबूबभाई शेख, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशचे अध्यक्ष पंडितजी कांबळे, महिलांच्या प्रदेशच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे, बाबासाहेबजी जाधव, विद्यार्थीचे प्रदेशचे अध्यक्ष सुनीलजी गव्हाणे, माजी आमदार नितीनजी भोसले, पुरुषोत्तमजी कडलक, अविनाशजी अरिंग, नानासाहेब महाले, गोकुळजी पिंगळे, तिलोत्तमाताई पाटील, छबूजी नागरे, संगीताताई पाटील, रामकृष्ण झाडे, सचिनजी पिंगळे, मंचावर उपस्थित असणारे सगळेच इच्छुक उमेदवार सुनीलजी कोथमिरे, संजयजी कुराडे, लक्ष्मणजी मंडाले, दीपकजी वाघ, विलासजी पवार, जयंतजी आहेर, सुवर्णाताई तोंदे, संतोषजी साळवे, बीवायजी पगारे, सर्व आजी माजी पदाधिकारी, पत्रकार बांधव आणि आपण सगळेच. खरं तर मगाशी रोहिणीताईंनी जो उल्लेख केला, म्हणजे एकाच बॅनरवर सगळ्या इच्छुकांची जी ही यादी बघितली आणि येताना जी ठिकठिकाणी, खरं तर आज पावसाने तुमच्या उत्साहावर थोडस विरजण टाकलं असेल, कारण ठिकठिकाणी तुम्ही स्वागतासाठी इच्छुक होतात. म्हणजे जे नाटक खरं तर इथं तुम्हाला दाखवण्यासाठी, आजच्या महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीवर भाष्य करण्यासाठी जे नाटक होतं, किती जणांनी पाहिलं? अजून झालं नाहीये, अजून व्हायचं होतं, कारण खुर्च्या नव्हत्या, खुर्च्या रिकाम्या होत्या, लोक बाहेर स्वागतासाठी थांबली होती. आणि 19 ठिकाणी नाटक दाखवण्यापेक्षा एकाच ठिकाणी नाटक दाखवलं तर जास्त चांगलं असा विचार खरं तर आम्ही केला होता. पण जर ते नाटक बघितलं तर केवळ घोषणा देण्याच्या पलीकडं उद्या जनतेत गेल्यानंतर आपल्याला नेमके काय मुद्दे मांडायचे, कशावर आपल्याला भाष्य करायचंय, कशावर आपल्याला बोलायचंय, सिर्फ आगे बढो म्हणून चालणार नाही. ते आगे बढण्यासाठी मागं जे इंजिन लागतंय, मागं जो दारुगोळा लागतोय, तो सगळा त्या नाटकात आहे. त्यामुळे ते नाटक आपण आवर्जून बघावं. पण येताना जेवढे फ्लेक्स आणि जेवढे बॅनर बघितले तेव्हा खरंच गंमत वाटली. कारण 2 जुलैला गंमत चांगल्यासाठी वाटली, कारण 2 जुलैला जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडली होती, तेव्हा कोंडाजी मामा असतील, गजूनाना असतील, यांनी जेव्हा मेळावे घेतले असतील, तेव्हा त्या मेळाव्यांना काय नक्की परिस्थिती आठवते का नाना? त्या नक्की मेळाव्यांना काय परिस्थिती होती? माणसं कमी खुर्च्या जास्त अशी परिस्थिती होत असेल. अनेकांच्या मनात शंका होती, आता काय होणार. अनेकांनी टिप्पणी केली होती की बुडत्या जहाजातून आधी उंदीर पटापटा उड्या मारतात, अशी परिस्थिती, अशी अनेक जणांनी टिप्पणी केली होती. अनेकांना तेव्हा वाटलं होतं आता सगळं संपलं, सगळं झालं. पण 84 वर्षाचा एक योद्धा हार मानायला तयार नव्हता, कंबर कसून तो उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं की मी लढणं सोडणार नाही. त्या योद्ध्याचं नाव होतं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. आणि अनेकांना वाटलं होतं की ज्यांनी भूमिका बदलल्या, ज्यांनी पक्ष बदलले, ज्यांनी दुसरीकडे उड्या मारल्या, अशांच्या माग अनेक जण जातील असं वाटलं होतं. पण ज्याला महाराष्ट्राचा डीएनए म्हणतो, या महाराष्ट्रामध्ये संघर्ष करणाऱ्याच्या पाठीशी कायम माणूस उभा राहतो. म्हणजे अगदी पुराणापासून बघा, आपल्याकडे महाभारतातला कर्ण सुद्धा आपल्याला गारूड घालतो. कर्णाची भूमिका संघर्षाची होती. छत्रपती संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा आपल्या काळजावर आजही घर करते, कारण छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका ही विपरीत परिस्थितीमध्ये संघर्षाची होती. आणि म्हणून
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या त्या सगळ्या कार्यकर्त्यांना आधी मानाचा मुजरा करतो, कारण आत्ता हा भरलेला हॉल जो दिसतो तो संकट काळात तुम्ही झेंड्याचा दांडा नीट धरून ठेवला म्हणून आजचा हा माहोल, आजची ही परिस्थिती दिसते. आणि ही परिस्थिती होत असताना आधी लोकांना वाटलं आता काही होणार नाही, लोकसभेला उमेदवारच मिळणार नाहीत असं वाटायला लागलं. असं वाटता वाटता बघता बघता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून उभे राहिले. समोरून घोषणा होत होती, नारा दिला जात होता अब की बार 400 पार, पण अब की बार 400 पारचा नारा होत असताना तिथेही अनेक जण म्हणत होते काय नाही काय व्हायचं नाही, यांच्याच्यानी 10 उभे राहिलेत ना, 10 च्या 10 सुपडा साफ होणार. अशी परिस्थिती होत असताना म्हणजे या ही सगळी स्थित्यंतरं पाहिलीत आणि ही सगळी परिस्थिती होत असताना महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेनं नवीन चेहऱ्यांना संधी दिली, नवीन चेहऱ्यांचा विचार केला. 10 पैकी 8 जण 8 खासदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे निवडून आले. आणि हे निवडून येत असताना जयंत पाटील साहेबांचं मी मनापासून ऋणी आहे, मनापासून आभारी आहे. कारण जेव्हा आज आम्ही 10 पैकी 8 खासदार संसदेत जातो तेव्हा या 10 पैकी 8 पैकी मी आणि सुप्रियाताई या दोघांनीच आधी लोकसभा पाहिली होती, बाकीच्या 6 खासदारांनी लोकसभेची निवडणूक ही पहिल्यांदा लढवली होती. आणि ही ताकद आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या करिश्म्याची आहे की नवीन चेहऱ्यांवर सुद्धा विश्वास हा सर्वसामान्य जनतेने ठेवला. पण निवडणूक झाल्यानंतर गंमत काय झाली, गंमत अशी झाली की 80% स्ट्राईक रेट बघितल्यानंतर लोकांना खात्री पटायला लागली जमते. ज्यांना वाटलं होतं फसलंय त्यांना वाटायला लागले जमतंय. आणि जसजसा काळ पुढे जायला लागला आणि आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमागे महाराष्ट्र किती खंबीरपणे उभा आहे ही गोष्ट दिसायला लागली, तसतसं महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय जाणीव असलेल्या माणसाला हे जाणवायला लागलं का आता महाराष्ट्राच्या विधानसभेत जायचं असेल तर तुतारी हातात घेतल्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती कशी होते बघा, तुतारी वाजली तर विजयाची तुतारी असते आणि आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांची तुतारी म्हणजे विजयाची हमी ठरते, हा विश्वास तुमच्या मनात निर्माण झाला. आणि हे विशेषतः देवळाली मतदारसंघामध्ये सांगतो, कारण या नाण्याला कायम 2 बाजू असतात. ही सगळी इच्छुक मंडळी मंचावर उपस्थित आहे, ही इच्छुक मंडळी उपस्थित असताना यातल्या अनेकांचं हेही म्हणणं आहे की महाराष्ट्रानं मागच्या निवडणुकीत निष्ठा तत्व मूल्य या गोष्टींना महत्व दिलं, महाराष्ट्रानं या तत्वासाठी महाराष्ट्र लढला. आणि ऐनवेळी जर कोण कुठून इकडून तिकडं तिकडून इकडं आला तर त्याविषयी कदाचित जनता वेगळा विचार करेल, त्यामुळे निष्ठेला संधी द्यावी असं सर्वसामान्य प्रत्येक इच्छुकाचं म्हणणं आहे. हे प्रत्येक इच्छुकाचं म्हणणं जेवढं बरोबर आहे याची जाणीव नक्कीच पक्षाच्या मनात आहे, पण त्याच वेळी पक्षाकडून उमेदवार तर एकच असणार आहे आणि हा उमेदवार एक असताना राजकारणामध्ये संख्येला फार महत्व असतं. आणि म्हणून देवळालीत आल्यानंतर मला या संख्येचा अप्रूपही वाटलं आणि टेन्शनही आलं. म्हणजे देशाचे गृहमंत्री हे नाशिकमध्ये असताना एवढ्या फोटोग्राफरची गर्दी बघितली आणि मला वाटलं अरे बापरे शिवस्वराज्य यात्रेला चांगले एकदम देशाच्या गृहमंत्र्यांपेक्षा जास्त गर्दी इथं फोटोग्राफरची आहे. आणि तेवढ्यात मला नंतर जाणवलं 9 इच्छुक स्टेजवर आहेत, म्हणजे 9 जणांचे किमान 9 फोटोग्राफर, त्यांचे 9 व्हिडिओग्राफर एवढे तरी खाली असले पाहिजेत. गमतीचा भाग सोडून द्या, पण महत्वाचा विषय हा आहे की जेव्हा एवढे इच्छुक आहे तेव्हा ही नक्कीच पक्षाची ताकद आहे आणि निष्ठेनं पक्ष आतापर्यंत जो इथपर्यंत घेऊन आला तुमच्या सगळ्यांचं यासाठी कौतुक आहे. पण या पुढल्या काळात मात्र महाराष्ट्रानं हा निर्णय घेतलाय. आज जवळपास 58 मतदारसंघातून शिवस्वराज्य यात्रा आल्यानंतर
तुम्हाला सगळ्यांना ठामपणे सांगतोय, महाविकास आघाडीची सत्ता येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि देवळालीकरांवर जबाबदारी तुम्हा सर्वांवर एवढी महत्वाची आहे. तुम्ही कोणत्याही इच्छुकाचे कार्यकर्ता असता, तुम्ही सगळे इच्छुक जे मंडळी आहात, तुम्ही जर एक मोळी बांधली तर फक्त एकच गोष्ट सांगतो, लहानपणी ऐकलेल्या गोष्टी लय महत्वाच्या होत्या, म्हणजे मोळीची जर लाकडं सुटी केली तर कुणी बी मोळीत लाकूड तोडतंय, आणि जर मोळी घट्ट बांधून ठेवली तर कुणाच्या बापाच्या आणि मोळी तुटत नसती. ही मोळी फक्त घट्ट बांधा, कारण महाराष्ट्राच्या राजकारणाला ही गरज आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला ही पुन्हा एकदा गरज आहे की गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये तत्व, मूल्य, निष्ठा या सगळ्या गोष्टी ज्या पायदळी तुडवल्या जातात आणि सर्वसामान्य ज्याला राजकीय पार्श्वभूमी नाही अशा अनेकांच्या, माझ्या तरुण कार्यकर्त्यांच्या अनेकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की आम्ही नेमकं राजकारणात का राहायचं, का यायचं, का संघर्ष करायचा. या सगळ्याचं उत्तर येणाऱ्या काळात सत्ता आल्यानंतर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब महाराष्ट्राला देतील, महाराष्ट्राच्या राजकारणाचं रुपडं पालटतील. हा विश्वास महाराष्ट्राला, हा विश्वास जर खरा ठरायचा असेल तर एकजुटीनं, एक मुठीनं आपण या निवडणुकीला सामोरे जा. आणि या निवडणुकीला सामोरे जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी ही देवळाली मतदारसंघात वाजलीच पाहिजे एवढाच तुम्हाला शब्द देतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय साहेब.